विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता दुसरीच्या बालभारती विषयातील धडा 12वा पाऊस फुले. आज शनिवार सकाळची शाळा. ससोबा लवकर उठला. सेफ्टी फुगून आळस देत ससोबा म्हणाला, अगं आई, सकाळ झाली, तू कामाला लागलीस. खाऊ आणायला बाबा बागेत गेले तरी अजून सूर्य कसा नाही उगवला, प्रकाश कसा नाही पडला ग, अजून रात्र आहे का ग आई? आईने ससोबाला जवळ घेतलं. खुदकन हसत ससोबा म्हणाला, आई, तुझ्या मिशात टोचतील ह मला. तुडतुड शेपटी हलवत आई प्रेमाने म्हणाली, अरे वेडुल्या, ऐक तर. ससोबा कान ताट करून ऐकू लागला. आई सांगू लागली, आता आभाळ भरून आलंय, आकाशात काळे ढग आलेत, आता प्रकाश पडेल, चमचमणाऱ्या विजेचा आवाज येईल, गडगडणाऱ्या ढगांचा मग येईल पहिला पाऊस, गारेगार पाऊस, रिमझिम पाऊस, तडतड पाऊस, मुसळधार पाऊस. कोबी आणि गाजरं घेऊन बाबा बागेतून येत होते. ससोबा शेपटी ताट करून जोरात धावत सुटला. पहिल्या पावसाची रिमझिम बातमी त्याला बाबांना सांगायची होती. इतक्यात चमकन वीज चमकली आणि झाला की गडगडाट. ससोबा इतका दचकला की धाडकन बाबांवरच आपटला. काही बोलणार इतक्यात टप 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 पाऊस वाजू लागला. ससोबाला इतका आनंद झाला की त्याला काही बोलताच येईना. त्याने बाबांना घट्ट मिठी मारली. घरी आई वाटच पाहत होती. घरी येताच ससोबा आईला ढकलतच अंगणात घेऊन गेला. आई, ससोबा आणि बाबा सारे मिळून पावसात गारेगार भिजले, पावसात नाचले, गाणी गायले. पाऊस फुलांत भिजताना आपल्या ओल्या मिशांवर हात फिरवत ससोबा आईला म्हणाला, आई आई, पावसात असं भिजल्यावर आल्याचा गरम गरम चहा बरा, म्हणून मी तुला भिजायला आणलं ग. चिंब भिजलेल्या ससुऱ्याला जवळ घेत आई म्हणाली, आलं माझ्या लक्षात. लेखक राजीव तांबे. वर्ग कार्य जोड्या जुळवून लिही. अ गट आणि ब गट यांच्या जोड्या लावायच्या आहेत. अ गटामध्ये आहे ससूला, त्याचं उत्तर वेडूला. ढग, उत्तर काळे. पाऊस, उत्तर मुसळधार. चहा, उत्तर आल्याचा. कोण ते सांग, चमकली, उत्तर वीज. टप टप वाजला, उत्तर पाऊस. दचकला, उत्तर ससा. कोबी घेऊन आले, उत्तर बाबा. पावसात नाचले, उत्तर आई बाबा ससा. ससुल्याने आईला ढकलत अंगणात का नेले असेल ते सांग. ससुल्याला पाऊस पाहून खूप आनंद झाला होता आणि पावसात भिजण्यासाठी त्याने आईला ढकलत अंगणात नेले असेल. अशा प्रकारे या पाठाचा स्वाध्याय आपण पाहिला. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.